बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. कायदेविषयक जनजागृतीचे अभियान पार येथे संपन्न. अभियानाच्या माध्यमातून कायद्यातील विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. यावेळी विटा बार असोसिएशनचे पदाधिकारी, विधिज्ञ तसेच पारे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. खानापूर तालुका आरपीआयच्या वतीने विविध मागण्यांसाठी विटा तहसीलदारांना निवेदन. कोरोना काळातील मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावीत. मृत कुटुंबातील वारसांना सानुग्रह अनुदान द्यावे. गॅस, पेट्रोल व डिझेल दर कमी करावेत आदी मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले. विटानगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी IAS विशाल नरवाडे यांची नियुक्ती. परीक्षा विधीन कालावधीसाठी व नगरपालिका कामकाजाच्या अनुभवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांची मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्याधिकारी अतुल पाटील व तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी त्यांचे स्वागत केले. MM ग्रुपचा 9वा वर्धापन मेळावा विट्यात संपन्न होणार. MM ग्रुपचा 9वा वर्धापन दिन रविवार दिनांक 24 रोजी विटा येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी बेरड व बेडर आमोशी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन MM ग्रुपचे अध्यक्ष MM मदने यांनी केले. आज ओबीसी समाज संघटनेकडून येथे संग्राम नाजेने आज मला ऑफिसला मी भेट दिली. त्यावेळेला ओबीसी समाजातील सर्व समाजाचे नेते, ओबीसी संघटनेचे सर्व नेते उपस्थित होते. त्याबद्दल मी माझा छोटासा सत्कार घेतला. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि येणाऱ्या 24 तारखेला विटा या ठिकाणी आपला रामोशी समाजाचा 9वा वर्धापन दिन सोहळा आपल्या संघटनेचा मल्हारी मार्टन रामोशी समाज संघटना या संघटनेचा 9वा वर्धापन दिन हे तरी महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाजाने समाजाला आग्रहाची विनंती करतो की सगळ्यांनी या कार्यक्रमाला सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहून सर्व समाजाने मला माझ्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उसाला एक रकमी 3300 रुपये उचल देण्याची राजू शेट्टींची मागणी. उसाला विनाकपात 3300 रुपये एक रकमी FRP द्यावी, त्याचबरोबर उर्वरित रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी, अन्यथा ऊस गळीत हंगाम मध्येच बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे 20व्या ऊस परिषदेदरम्यान बोलताना दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह उपस्थित वक्त्यांनी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर टीका केली आहे.